नमस्कार मित्रांनो, मी वन्यजीव प्रेमी वेदांत बहाळकर. आज आपण बऱ्याच दिवसांनी पुन्हा भेटतोय. आपलं यूट्यूब चॅनल काही दिवसांपासून, म्हणजे मला टाइम नव्हता मिळत, त्यामुळे मी त्यावरती कंटेंट काय पोस्ट केलं नाही जास्त. तर आता बऱ्याच दिवसांनी आपण पुन्हा एकदा रिलीजिंगला आलो आहे सापांच्या, आणि आज आपल्याकडं बऱ्याच प्रकारचे साप आहेत. रागीट स्वभावाच्या सापांपासून तरी शांत स्वभावाच्या सापांपर्यंत, विषारीपासून तर बिनविषारीपर्यंत आपण आज सर्व साप बघणार आहोत, जे जे आपल्याकडे आहेत आणि त्यांना इकडं निसर्गाच्या सान्निध्यात सोडणार आहोत. तर शेवटपर्यंत बनून राहा, आणि चला आपण आता एक एक करून मी तुम्हाला साप दाखवतो आणि त्यांची माहिती देतो व त्यांना आपण निसर्गमुक्त करू. तर मित्रांनो, आपण बघू शकतात हा साप आहे डुरक्या घोणस प्रजातीचा साप. याला इंग्लिशमध्ये कॉमन सँडबॉ म्हणतात किंवा रसल सँडबॉही म्हणतात. हा साप जो आहे हा माती पोखरण्यामध्ये एक्सपर्ट असतो, आणि हा आता लहानच आहे. हा साप 3.5 ते 4.5 फुटापर्यंत साधारण वाढतो, आणि आता बघू शकता आपण हा पळतो कशा प्रकारे. या सापाची जी शेपूट असते ना, त्या सापाच्या शेपटीला असे म्हणजे टोकदार शेपूट असते या सर्पाची. तुम्हाला व्हिडिओ नीट दिसणार नाही, मी या सापाचा तुम्हाला एक क्लिअर फोटो दाखवून देईल, स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल, त्यात तुम्हाला समजेल की हा साप कशा प्रकारे नेमकं दिसतो. तर आता आपण ह्या सापालाही वेळ न वाया घालवता इकडं निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करतोय. हा पूर्णपणे एक बिनविषारी साप आहे, मराठीत डुरक्या घोणस, इंग्लिशमध्ये कॉमन सँडबॉआ, सायंटिफिक नेम मिरिक्स कॉनिकस. ठीक आहे, तर आपण बघू शकतात आता हा दुसरा आपला साप आहे, तस्कर प्रजातीचा साप आहे, बिनविषारी पण फारच रागीट्याने हा आता चिडलेला आहे बराच. आपण याला बघू शकतात हा असा मान फुगवतो आणि असा एसच्या आकारामध्ये बसतो. हे बघा मित्रांनो, आपण बघू शकतात किती हा साप रागत आहे, आणि हा चावण्यासाठीच आता आपल्या मान फुगून बसला आहे आणि असा एसचा आकार करून बसला आहे. तर हा साप मित्रांनो पूर्णपणे बिनविषारी असतो. आणि आपल्याकडे अजून एक आहे याच्यातला लहान, हे बघा बघू शकतात आपण अशातलाच आहे. तर हा साप बिनविषारी आहे, पण मित्रांनो फारच आता हा रागट स्वभावाचा झाला आहे. हा हे बघा कशाप्रकारे आम्हाला चावण्यासाठी येतो आहे. ह्या सापाची अधिकतम लांबी मित्रांनो 5.5 ते 6 फूट असते, आणि ह्या सापाची ओळख म्हणजे ह्या फारच सोपी आहे. ह्या सापाच्या अर्ध्या शरीरावरती असले चट्टेपट्टे दिसून येतात, आणि नंतर अर्ध्या शरीरानंतर हा साप पूर्ण प्लेन होत जातो, आणि याच्या डोक्यावर 2 उभ्या रेषा असतात. याचाही तुम्हाला मी फोटो दाखवेल. यालाही आपण आता सोडून देणार आहोत बिना वेळ करायचं. तर या दोघांना आपण सोडून देऊ. तर मित्रांनो, आपण तस्कर सापांनाही सोडलं आहे. आता हा आपला पुढचा साप आहे पांडिवड. हे सुद्धा आपल्याकडे 2 आहेत, एक याच्यातला मोठा आहे, एक छोटा आहे. आता मी तुम्हाला छोटा दाखवतोय बर्नेतनं काढून कशाप्रकारे. बघा हा साप दिसतो, हा साप ही बिनविषारी, आणि हा साप असा चिडल्यावरती मान फुगवतो, नाग स्वतःला नाग दर्शवतो, नागासारखी पण काढायचा प्रयत्न करतो. आणि हा साप अतिच रागट स्वभावाचा असतो मित्रांनो, हा कधीही चिडतो. आणि हा साप आपल्याला पाणथळ जागेत, नदीच्या आसपास, नाल्यांच्या आसपास दिसून येतो. हा साप पण 5.5 ते 6.5 फुटापर्यंत वाढतो. आणि या सापाची ओळख म्हणजे बघू शकतो आपण, याच्या पूर्ण शरीरावरती चेक्स चेकसारखे चट्टेपट्टे असतात, त्यामुळे याला चेकेड किलबॅक म्हणतात. इंग्लिश नाव याचा चेकेड किलबॅक आहे. आणि हा पण आता फार चिडला आहे, यालाही आपण वेळ न करता सोडून देऊ. तर बघू शकता आपण मित्रांनो, छोटी दिवड आपण सोडली, ही याच्यातलीच मोठी आहे चेकेड किलबॅक स्नेक. याला आपण नीट बघून घ्या कसा दिसतो. हा हिरवट शेवाळी रंग असतो या सर्पाचा, आणि असे काळसर रंगाचे याच्या अंगावरती असे चेक्सच्या आकारामध्ये डिझाईन असते. तर हा आता त्यातला मोठा आहे थोडासा, 3 ते 3.5 फुटाचा हा साप आहे. याला देखील आपण आता रिलीज करणार आहोत. सापाला मित्रांनो अशा प्रकारे हाताळू नका, कुठलाही साप असो. हे सर्प कधीही दंशी करू शकतात. या सापाला मी हाताळतो आहे तर यामागचं कारण असं आहे की त्या सापाला त्रास होत नाही आहे, त्यामुळे तो माझ्या अंगावर चावा घेण्यासाठी धावून नाही येते. पण हा साप अतिशय रागीट स्वभावाचा असतो, जसं आपण मागं बघितलंच असेल आपल्या व्हिडिओमध्ये. तर ह्या सापाला देखील आपण आता निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त करणार आहोत, जास्त वेळ न घालवता. बघा कसा फुगतो. तर मित्रांनो हे बघू शकतात आपण, हा आपला पुढचा साप आहे इंडियन रेड स्नेक म्हणजेच धामण.
हा साप ही बिनविषारी आहे पूर्णपणे आणि हा साप आता बराच मोठा आहे. हा या सर्पाची लांबी 12 फुटापर्यंत वाढते मित्रांनो. तर हा साप पण फार रागट असतो, चावण्यासाठी बघा कसा हा अंगावर धावून येतोय. किती उंच हा साप उडलाय आता, याने उडी मारली फार उंच मागे समजा. तर या सापाला सुद्धा ओळखणं म्हणजे सोपंच आहे, याचा मी तुम्हाला स्क्रीनवर फोटो दाखवतो, त्यातनं आपण ओळखू शकतात. कारण की असा जो आहे साप आहे हा आता थांबणार तर नाही आपल्या हातात. याची ओळख तुम्हाला सांगतो, या सर्पाचं जी मान आहे याच्या शरीराच्या मानाने फार छोटी असते आणि याचं डोकं देखील बघू शकता आपण, शरीर जाड डोकं लहान. याच्या डोळ्याखाली रेषा असतात आणि डोळे याचे मोठे मोठे भुबोळ असतात. तर हा साप कधी कधी पिवळसर दिसून येतो किंवा काळपट दिसून येतो आणि हा साप बिनविषारी आहे व फारच चपळ आहे. याला देखील आपण आता सोडणार आहोत. तर मित्रांनो आपण बघू शकता हा आपला पुढचा साप आहे, अति विषारी इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच भारतीय नाग. तर हा साप अतिविषारी आहे, या सापामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष आढळतं आणि हा साप आता चिडलेला देखील आहे फार. बघू शकता आपण कसा फन काढतोय आणि हा चावण्याचा प्रयत्न करतोय आणि पळतो सुद्धा आहे. हा साप बघा आता पूर्णपणे चिडला आहे आणि यांनी आपल्या गुडघ्यावरती टार्गेट सेट केलेलं आहे मित्रांनो, त्यामुळे तो असाच असा उभा आहे. आणि या सापाची ओळख सोपी आहे, या सापाच्या पूर्ण शरीरावर तुम्हाला गव्हासारखे खवले दिसून येतील, याचा रंग काळसर व थोडासा पिवळसर दिसून येईल कधी कधी. आणि हा साप चिडला की प्रत्येक वेळेस फन काढतोच असं नाही आहे, हा साप बऱ्याचदा फन काढतही नाही, पण आपण याचा आवाज ऐकू शकतो. टिकल कोबरा भारतीय नाग, सायंटिफिक नेम नाजा नाजा. हे बघू शकता आपण मित्रांनो कशाप्रकारे हा बसला आहे आणि हा असा फुसकारचा आवाज काढतो चिडल्यावरती. यालाही आपण आता वेळ न घालवता सोडणार आहोत. धन्यवाद.